नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन टेक नॉलेज. आज 25 मे 2020 शिक्षण क्षेत्राच्या संदर्भामधील महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो, शाळा तर 15 जूनला सुरू होणार आहेत, मात्र त्या कशा सुरू होणार, नेमकी कोणती खबरदारी घ्यावी लागणार, दिशा नेमकी कशी असणार, आत्ता तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकत असाल की शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजची मित्रांनो ताजी अपडेट आहे. राज्यातील विविध भागातील केंद्रप्रमुख असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील जिल्ह्याचे, आणि त्याचबरोबर रेड झोनमधील महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी यांच्यासोबत चर्चा घडून आलेली आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांचा, त्याचबरोबर विविध आव्हानांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं सोडवणूक करायची, त्यावर ते कशा पद्धतीने या ठिकाणी उपाय शोधायचे या संदर्भात मित्रांनो चर्चा घडून आलेली आहे. शिक्षण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं या संदर्भात मित्रांनो ही माहिती नेमकी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आज मित्रांनो महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता सकाळ वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आहे, आणि मित्रांनो या बातमीला दुजोरा दिलेला आहे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी. त्यांनी सुद्धा नेमकं काय म्हटलेलं आहे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेलचिन्ह येतं त्या बेलचिन्हला तुम्ही प्रेस करा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला नियमितपणे अशा शिक्षण क्षेत्रासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडीविषयीची नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळत राहील. चला तर मग जाणून घेऊया शाळा नेमक्या कशा सुरू होणार 15 जूनला. मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता की कोरोनामुळे 2 महिन्यापासून शाळा बंद आहेत. आता मात्र या ठिकाणी बघा वर्डिंग कसं आहे की 15 जूनपासून शाळा या सुरू होणार आहेत. मित्रांनो 15 जूनपासून शाळा फक्त या ग्रीन झोनमधील शाळा सुरू होणार आहेत. हा पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही संबंध लक्षात घ्या. रेड झोनमधील शाळा सुरू होणार आहेत, तर रेड झोनमधील ज्या शाळा आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्यापन आहे, ज्या अध्ययन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी चालू राहणार आहे. मात्र बातमी आता उद्या सकाळी बघा वर्तमानपत्रामधील की शाळा 15 जूनपासून सुरू, मात्र सगळ्या शाळा 15 जूनपासून सुरू होणं शक्य नाही सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे. त्यानंतर पुढचं बघा या ठिकाणी मित्रांनो, ही बातमी जी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मी ती सकाळ वर्तमानपत्रातील आहे आणि आत्ता अपडेट आहे, आज लाईव्ह 1 तासापूर्वीची बातमी आहे. तर मित्रांनो यातील आपण जे सत्यता आहे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिकविलं जाणार आहे. ग्रीन झोनमध्ये शाळाही भरणार आहेत. बघा, ग्रीन झोनमध्ये शाळा भरणार आहेत, ग्रीन झोनमध्ये प्रत्येक शाळा भरणार आहेत, आणि शालेय शिक्षण विभागानं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम या शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांच्या सातत्याने संपर्कात आहेत, ते चर्चा करत आहेत. त्यात येत्या 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत हा विभाग पोहोचलेला आहे. आता मित्रांनो बघा, त्यामुळे शाळांचे वर्ग सुरू झाले नाही तर अध्यापन मात्र सुरू केले जाणार आहेत. बघा, या ठिकाणी महत्त्वाचं वर्डिंग जे आहे किंवा वाक्य ते अत्यंत महत्त्वाचं आहे. शाळाचे वर्ग जरी सुरू नाही झाले 15 जूनला तरी अध्यापन सुरू होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बघा मित्रांनो रेड झोन आहे अशा शाळा जरी उघडल्या नाही तरीसुद्धा अध्यापन मात्र घरात राहून शिक्षक करणार आहेत आणि विद्यार्थी अध्ययन करणार आहेत. त्यानंतर बघा, राज्याचे जे शिक्षण आयुक्त आहेत विशाल सोळंकी साहेब यांनी सुद्धा त्या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी सकाळला काय बातमी माहिती दिली, बघा विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे, ती सर्वात प्रथम आहे, पण त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ नये म्हणून आम्ही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करत आहोत. मित्रांनो वर्ष सुरू होणार आहे, अध्यापनासाठी आता विविध पर्यायांचा आम्ही विचार करत आहोत. सुरुवातीला काय होतं, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्यापन सुरू होईल. TV, स्थानिक केबल यांच्यासह व्हर्च्युअल क्लासरूम. बघा मित्रांनो, मार्ग मी यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता की अध्यापन कसं होणार, तर TV वर विशेषतः वेगळी चॅनल या ठिकाणी लावली जाणार आणि त्या चॅनलवरती व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार. स्थानिक जे केबल आहेत त्या केबलला जे मालक आहेत त्यांच्यामार्फतसुद्धा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार. व्हर्च्युअल क्लासरूम मित्रांनो ही थोडी खर्चिक प्रक्रिया आहे, या माध्यमातून सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, तो शहरी भागामध्ये होऊ शकतो. बघा, आता शहरी भागामध्ये हा कोरोनाचा फैलाव अधिक आहे, आता या भागात वर्ग सुरू करता येणार नाही, तर शहरातील विद्यार्थ्यांचा विचार करता अभ्यासक्रमही काही प्रमाणात कमी करण्याचा विचार सुरू आहे. मित्रांनो बघा, शहरातील विद्यार्थ्यांचा फक्त विचार करता, खेडेगावामध्ये हा विषय या ठिकाणी वेगळा होऊ शकतो, मात्र शहरातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी कमी होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांच्या सुट्ट्यासुद्धा त्यांच्या कमी केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर त्यासंबंधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आढावा घेत आहे असे त्यांनी सांगितले. मित्रांनो ही महत्त्वाची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी सांगितली. बघा, TV चॅनलद्वारे स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. विविध घटकांशी चर्चा सुरू आहे त्या बाबतीमध्ये, आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेऊनच अध्यापन सुरू करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण मंत्री देखील आमच्याबरोबर सातत्याने चर्चा करत आहेत असं त्यांनी सोळंकी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. ग्रीन झोनमध्ये अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो बघा, ग्रीन झोनमध्ये वर्ग भरणार आहे, इतर झोनमध्ये नाही. म्हणजे अजून तरी बातमी खात या ठिकाणी मित्रांनो नियमावली स्पष्ट झालेली नाही किंवा अजून नियमावली आलेली नाही,
मात्र मित्रांनो, एकंदरीत पाहता सर्व या ठिकाणी आढावा जर घेतला आपण तर ग्रीन झोनमध्ये 100% वर्ग सुरू होणार आहेत. मात्र ते सुद्धा पूर्ण खबरदारी बाळगून वर्ग सुरू होणार आहेत, कारण विद्यार्थ्यांचं आरोग्य, त्यांचा हात कशा पद्धतीने धुवायचे किंवा सोशल डिस्टन्सिंग कशा पद्धतीने ठेवायची नियमावली ते दाखवली जाणार. आणि त्या जिल्ह्याच्या कलेक्टर अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी त्यांच्यावर जबाबदारी सोपवून त्या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक ज्या संस्था आहेत, शाळा आहेत, त्यांच्याला ती त्यांच्यापर्यंत ती नियमावली पोहोचून काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व कलेक्टरवर जबाबदारी सोपवली जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहता शाळा पुन्हा शाळा बंद ठेवण्याचा पर्यायही असल्याचे विशाल सोळंकी साहेब यांनी म्हटलं आहे. कधी रुग्ण आढळला तर मित्रांनो, एकंदरीत पाहता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शाळेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट मिळाले असेल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये शाळेच्या संदर्भातील असेल किंवा शिक्षक वर्ष संदर्भातील असेल महत्त्वाचे अपडेट घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.